लोकसभेमधली कसर भरण्यासाठी बूथवर काम केलं, सोसायट्यांमध्ये जाऊन बूथवर काम केल्याचा फायदा होईल, एका मिनिटाला 3 मतं मिळत होती, भाजपचे उमेदवार प्रवीण दरेकर यांनी माहिती दिलेली आहे। त्यामुळे सोसायट्यांमध्ये बूथ केल्याचा फायदा झाल्याचं या ठिकाणी प्रवीण दरेकर यांनी म्हटलेलं आहे आणि अगदी मिनिटामिनिटाची अपडेट दिलेली आहे। मिनिटाला 3 मतं मिळत होती असं देखील प्रवीण दरेकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन म्हटलंय। पाहूया काय म्हणाले दरेकर। लोकसभेला जे इलेक्शन यंत्रणा होती ती ढिसाळ होती, गर्दी खूप होती, हजारोच्या संख्येनं लोक मतदान न करता परत गेली। आता 700-800 बूथ करून सोसायटीत बूथ करून मतदानातला जो वर्ग जात नव्हता गर्दीमुळे अव्यवस्थेमुळे ते आता सोपं झालं आणि आतमध्ये जे मतदान करायचा वेळ आहे तो आता एका मिनिटाला जवळपास 3 मतं होत होती, त्याच्यामुळे रांग नव्हती। त्यामुळे इलेक्शन आयोगाने घेतलेली दखल ज्याचा बीजेपी महायुतीने सातत्यानं पाठपुरावा केला।